Yesterday we saw the definition of arithmetic progression, right? So arithmetic progression is a kya hai definition? Arithmetic progression is a chala laukar sequence, pan asa sequence in which chala bola kya asta sequence madhe dya? The difference between two consecutive term is constant. Baga, the difference between two consecutive term is constant. So homework kela ka sarvanni? Homework kela ka sarvanni? Yes, right. ओके कोणतं हार्ड जात आहे, कोणत्या मध्ये प्रॉब्लेम आहे, कोणतं घ्यावं वाटतंय सांगा बरं मला. कोणता प्रॉब्लेम आहे का, कोणतं घ्यावं वाटतंय, कुठे काय आहे सांगा मला. जस्ट वन मिनिट, जरा मला माइक सेट करू द्या. आवाज यायला का बघा माझा, क्लिअर क्लियर आवाज यायला माझा? हॅलो 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 हॅलो. ओके आता बघा बरं आवाज यायलाय का, आता बघा आवाज यायलाय का, राईट? यस ओके. तर पहा लक्ष द्या, के एकदम सिंपल होते. चला क्वेश्चन नंबर सांगा मला, कोणता अवघड जात आहे का? क्वेश्चन नंबर सांगा मला, कोणता अवघड जात आहे का? क्वेश्चन नंबर वन, इट इज व्हेरी सिंपल, जस्ट सबट्रॅक्शन करायचं. जर तुम्हाला सबट्रॅक्शन करायला अवघड जात असेल तर क्वेश्चन अवघड जाईल, कारण फक्त आणि फक्त सबट्रॅक्शन करायचं आहे क्वेश्चन नंबर वन मध्ये, राईट? मग याच्यामध्ये काय होऊ शकतं कोणाला तरी, याच्यामध्ये काय होऊ शकतं कोणाला तरी, कि क्वेश्चन नंबर सेवन अवघड जाऊ शकतो, कारण कारण आपण सरळ, राईट, सरळ आपण व्यवस्थित केलेलं नसतं. नाइंथला पहा बरं आपण सरळ केलंय का नाही व्यवस्थित, राईट? नाइंथला आपण व्यवस्थित सरळ केलंय का नाही बघा. आणि सरळची वजाबाकी आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये कसं करायचंय, थ्री देन थ्री प्लस रूट टू, थ्री प्लस टू रूट टू अँड सो ऑन. थ्री थ्री प्लस रूट टू, थ्री प्लस टू रूट टू अँड सो ऑन, थ्री प्लस थ्री रूट थ्री असेल, राईट? सो सिम्पली बघा, त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप आपल्याला मॅथ मध्ये टी वन इज इक्वल टू आहे थ्री अँड टी टू इज इक्वल टू आहे थ्री प्लस रूट टू, टी थ्री इज इक्वल टू आहे थ्री प्लस टू रूट टू अँड टी फोर इज इक्वल टू आहे थ्री प्लस थ्री रूट थ्री. Then we have to find T2 minus T1. When we do T2 minus T1, that is 3 plus root 2 minus 3. 3 minus 3 will be cancelled and the difference is root 2. Then again check T3 minus T2. T3 is 3 plus 2 root 2 minus 3 plus root 2. नाव सी हाऊ टू सबट्रॅक्शन, दिस इज अ सर्ड. आठवते का सरड्याचे डेफिनेशन, राईट? सो याच्यामध्ये हे काय होईल, थ्री प्लस टू रूट टू हे मायनस थ्री होईल आणि मायनस रूट टू होईल. हे थ्री मायनस थ्री तर कॅन्सल होईल अँड टू रूट टू मायनस रूट टू, टू रूट टू मायनस रूट टू कसं करतात, टू मायनस वन इन टू रूट टू, दॅट इज ओनली रूट टू विल बी देअर.
अगेन इफ यू सब्ट्रैक्ट दिस टर्म फ्रॉम दिस दैट इज टी फोर माइनस टी थ्री, थ्री थ्री विल बी कैंसल, मतलब माइनस के जीरो थ्री रूट थ्री मधुन टू, सॉरी इतना रूट टू है राइट, सो थ्री रूट टू मधुन टू रूट टू जर कैंसल के उरेल तिथे रूट टू उरेल, देर फोर देर इज अय है बगा तिथे रूट टू दैट इज सब्ट्रैक्शन कॉमन डिफरेंस इज रूट टू, द डिफरेंस बिटवीन टू कॉन्जिक्यूटिव टर्म इज रूट टू एंड देर फोर कॉमन डिफरेंस इज रूट टू, दिस सिक्वेंस इज एन एपी, समझलं का बघा सर्वांना, दिस सिक्वेन्स इज एन एपी राइट, काय झालं वैभव वजाबाकी येत नाही का सरडची, सरडची वजाबाकी थ्री आणि थ्री प्लस रूट टू वजाबाकी कशी करायची सरडची, हा नाइंथला सर्ड चॅप्टर आहे का नाही याची वजाबाकी, या रूट टू मधून बघा फाइव रूट टू मायनस थ्री रूट टू जर करायचं असेल तुम्हाला हे रूट टू कॅन्सल ठेवायचं आणि फाइव मायनस थ्री किती उरतात रूट टू टू उरतात तर वजाबाकी येते टू रूट टू, मग फाइव रूट टू मायनस फोर रूट टू असेल तर फाइव मधून फोर वजा करायचा वन रूट टू दॅट इज फक्त रूट टू राहील, त्यांना लाईक सर्ड म्हणतात, त्यांना लाईक सर्ड म्हणतात पहा लक्षात घ्या राइट ओके, तर ती सब्ट्रॅक्शन आहे त्याच्यामुळे म्हणतोय आणि प्रत्येक आपण मॅथ मध्ये स्किप करणं हा विषयच नाही बघा, मॅथ मध्ये स्किप करणं हा विषयच नाही राइट ओके, अजून कुठला प्रॉब्लेम आहे का, अजून कुठला प्रॉब्लेम आहे का, अजून कुठला प्रॉब्लेम आहे, क्वेश्चन नंबर वन झाला पूर्ण, क्वेश्चन नंबर वन पूर्ण झाला का, यस व्हेरी गुड, बघ एकदा श्रुती परत एकदा बघ, थ्री प्लस रूट टू आहे हा सेकंड टर्म आणि फर्स्ट टर्म थ्री आहे, थ्री प्लस रूट टू आणि फर्स्ट आपल्याला काय करायचं असतं सिक्वेन्स एपी मध्ये आहे का नाही ते चेक करायचंय, पहिल्यांदा टी टू मायनस टी वन केलं थ्री प्लस रूट टू हे टी टू आहे आणि टी वन थ्री आहे मायनस केलं हे थ्री हे रूट टू जशाच तसं राहील थ्री मधून थ्री गेले झिरो राहतील, सब्ट्रॅक्शन रूट टू इन, त्याच्यानंतर टी थ्री मायनस टी टू, टी थ्री मायनस टी टू, टी थ्री आहे थ्री प्लस टू रूट टू, टी टू आहे थ्री प्लस रूट टू, तर थ्री मधून थ्री करा, जे नंबर आहेत ते नंबर काढा, जे इरॅशनल जे सर्ड आहेत ते सर्ड मधून काढा, दोन रूट टू मधून एक रूट टू गेला एक रूट टू उरेल आणि या तीन मधून हे तीन गेला झिरो उरेल, म्हणजे इथं पण रूट टू आला डिफरन्स, परत इथे बघा या तीन मधून हे तीन जाईल आणि इथे तीन रूट टू आहे त्याच्यामधून दोन ऋतू गेले एक ऋतू उरेल, ऋतू नाही काय उरेल रूट टू उरेल, बघा बोलत बोलत कुठे गेलो आपण ठीक आहे ओके ठीक आहे, सो लेट्स मूव फर्दर अँड स्टार्ट द क्वेश्चन नंबर, क्वेश्चन नंबर कोणता आहे, राइट सो क्वेश्चन नंबर टू पहा याच्यामध्ये कसा आहे, क्वेश्चन नंबर टू राइट एन एपी हुज फर्स्ट टर्म इज ए अँड कॉमन डिफरन्स डी इन इच ऑफ द फॉलोइंग, अँड आपल्याला एपी लिहायचंय, ए इज इक्वल टू टेन दिलंय आणि डी इज इक्वल टू फाईव्ह दिलंय आणि आपल्याला फर्स्ट टर्म राइट एन एपी एपी लिहायचंय आपल्याला, तर एपी काढत असताना आपल्याला माहितीये, आपल्याला माहितीये टी वन जर काढायचं असेल टी वन टर्म वन म्हणजेच ए असतं दॅट इज टेन, टी टू कशी काढायची सांगा मला, टी टू कशी काढायची, टी टू आणि टी वन मध्ये कितीचा डिफरन्स असतो, कमऑन एव्हरी वन,
टी टू आणि टी वन मध्ये कितीचा डिफरन्स असतो? डी चा डिफरन्स असतो, राईट? टी टू आणि टी वन मध्ये डी चा डिफरन्स असतो का नाही? बरोबर आहे. सो टी टू इज इक्वल टू आय कॅन राईट टी वन प्लस डी. आय कॅन राईट टी वन प्लस डी, दॅट इज 10 + 5 = 15. सिमिलरली टी थ्री, टी टू ऑलरेडी आहे आपल्याकडे, सो टी टू प्लस डी दॅट इज 15 + 5 = 20. टी फोर इज इक्वल टू टी थ्री प्लस डी दॅट इज 20 + 5 = 25. फोर टर्म बस झाल्या. देअरफोर कोणती एपी कोणती आहे बघा, 10, 15, 20, 25 and so on इज अन रिक्वायर्ड एन एपी, राईट? इज अन रिक्वायर्ड एपी, राईट? दिस इज रिक्वायर्ड अरिथमॅटिक प्रोग्रेशन. सिंपल आहे का बघा, सिंपल आहे का बघा, एकदम सिंपल, राईट? आता आता मन में लड्डू फुटा, हम करेंगे, हम करेंगे. कसं फुटलं मन में लड्डू? हम करेंगे सर, राईट? चलो राईट इट डाऊन. चला तुम्ही सॉल्व करा, मी इकडे ज्यांना जमत नाहीये तिथे एक दोन प्रॉब्लेम अजून सॉल्व करून दाखवतो. बघा सेकंड काय दिलंय, ए मायनस थ्री आहे आणि डी झिरो आहे. ए मायनस थ्री आहे आणि डी झिरो आहे, राईट? सो आय कॅन राईट ए मायनस थ्री आहे अँड डी झिरो आहे. देअरफोर आय कॅन राईट टी वन इज इक्वल टू ए इज इक्वल टू मायनस थ्री, टी टू इज इक्वल टू टी वन प्लस डी that is minus 3 plus 0 is equal to minus 3, T3 is equal to T2 plus D that is minus 3 plus 0 minus 3, T4 is equal to T3 plus D that is minus 3 plus 0 that is minus 3. So minus 3 comma minus 3 comma minus 3 comma minus 3 and so on is the required AP. कारण तीच टर्म काय आलंय, कारण इथं कॉमन डिफरन्स हा झिरो आहे. कॉमन डिफरन्स हा काय आहे? झिरो आहे, राईट? दिस इट इज कॉमन डिफरन्स किती आहे याच्यामध्ये, या केसमध्ये झिरो आहे, राईट? ओके, चला थर्ड करूया, थर्ड करूया, राईट? थर्ड करूया. थर्ड करायचंय पहा. होमवर्क हो, होमवर्क तर आहे, एक थर्ड करूया मग बाकीचे होमवर्क करा. थर्ड बघा, ए इज इक्वल टू मायनस सेवन आहे, ए इज इक्वल टू मायनस सेवन आणि डी इज इक्वल टू मायनस हाफ दिलंय. मायनस हाफ म्हणजेच किती असतं? मायनस 0.5 असं पण लिहू शकता तुम्ही. सो आय कॅन राईट टी वन इज इक्वल टू माय ए दॅट इज मायनस सेवन. नाव सिम्पली बघा मिस्टेक कुठे होते आपली, मायनस आणि प्लस मध्ये. आपल्याला सर्व माहिती आहे एपी हा एकदम चॅप्टर सोपा आहे. बघा टी टू इज इक्वल टू, टी टू इज इक्वल टू काय करणार मी, टी वन प्लस डी आहे, बरोबर आहे? टी वन किती आहे? मायनस सेवन, प्लस
डी किती आहे मायनस हाफ किंवा मायनस 0.5 लिहितो मी. आता बघा हे मायनस आणि हे प्लस हे ऍक्च्युअली काय होणार मायनस 7 आणि मायनस 0.5 का प्लस आहे प्लस 0.5 आहे सॉरी प्लस 0.5. सो मायनस 7 प्लस 0.5 किती होतं मायनस 7 प्लस 0.5 मायनस 6.5 होत बरोबर आहे का राईट ओके. सो मायनस 7 प्लस 0.5 मी चुकून मायनस घेतलं प्लसच आहे राईट. सो टी टू इज इक्वल टू देन टी थ्री इज इक्वल टू किती येणार टी टू प्लस डी. टी टू किती आहे आता मायनस 6.5 प्लस 0.5 हे किती येणार टी थ्री किती येणार सांगा मला टी थ्री किती येणार. चलो एव्हरी वन टी थ्री किती येणार मायनस 6 राईट. अगेन टी फोर जर कॅल्क्युलेट करायचं झालं तर टी थ्री प्लस डी टी थ्री आहे मायनस 6 प्लस 0.5 दॅट इज मायनस 5.5 टी फोर. देअरफोर काय आहे रिक्वायर्ड एपी काय आहे मायनस 7 कॉमा मायनस 6.5 कॉमा मायनस 6 कॉमा मायनस 5.5 दिस इज अन रिक्वायर्ड एपी दिस इज द रिक्वायर्ड एपी. राईट क्लिअर आहे आणि उशीर नाही करायचा लवकर यायचंय जरा जरा लवकर यायचंय उशीर करणारे विद्यार्थी. ओके ठीक चला बाकीचे सॉल्व करता का किती राहिलेत आता 4, 5 आणि 6 राईट 4, 5 आणि 6 करता होमवर्क आज राईट. आणि उद्या क्लास असणार आपला परत रेग्युलर टाइम मध्ये राईट. फ्रॅक्शन मध्ये लिहिलं तरी चालतंय फ्रॅक्शन मध्ये लिहिलं तरी चालतंय फ्रॅक्शन मध्ये आलंय म्हणजे हाफ जर घेतलात तरी चालतंय काही प्रॉब्लेम नाही. उद्या झोपू नका शनिवारी झोपायची सवय लागली असेल एक्स्ट्रा क्लास आहे लक्षात ठेवा राईट. ओके सो वी विल सॉल्व द क्वेश्चन नंबर. हा संडेला एक्झाम आहे का यस संडे एक्झाम रिव्हिजन चॅप्टर सर्व आतापर्यंत झालेले चॅप्टर एपी वरती नाही अर्थमॅटिक प्रोग्रेशनच्या आधी जे काही आधी चॅप्टर झालेत त्याच्यावरती रिव्हिजन एक्झाम असणार एमसीक्यू एक्झाम असणार रिव्हिजन राईट यस एमसीक्यू एक्झाम. कसा काढू पेपर सीबीएसई मधून काढू का आपल्या पुस्तकामधून काढू रिव्हिजन एक्झाम असणार सीबीएसई चे टाकू क्वेश्चन का स्टेट मधून टाकू. हो पार्ट वन पार्ट दोन चॅप्टर बघा चॅप्टर कोणते कोणते असतील लिनियर इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन प्रोबॅबिलिटी देन सिमिलरिटी अँड पीजीटी अँड सर्कल एवढे चॅप्टर झालेत आपले 1, 2, 3, 4, 5, 6 हाय किस्मदाम राईट. हा सातवा चॅप्टर चालू आहे टोटल किती चॅप्टर आहेत बोर्डाच्या सिलेबस मध्ये आपल्या राईट 13 आहेत आय थिंक 13 राईट 12 ओव्हर 13 तर हाफ सिलेबस कव्हर झालेला आहे राईट. ओके
ठीक आहे. रिविजन करा व्यवस्थित. चलो क्वेश्चन नंबर 3. फाइंड द फर्स्ट टर्म, फाइंड द फर्स्ट टर्म एंड कॉमन डिफरेंस फॉर ईच ऑफ द एपी. परत एकदम सिंपल क्वेश्चन आहेत. 5-1 - 3 - 7, 5-1 - 3 - 7 इज एन गिवन एपी. हेयर वी कैन राइट दैट हेयर T1 इज इक्वल टू 5, T2 इज इक्वल टू 1, T3 इज इक्वल टू -4, T4 इज इक्वल टू -7. देअरफोर फर्स्ट टर्म काय असते, ए असते, म्हणून T1 असते म्हणजेच ए असतं. ए इज इक्वल टू 5 अँड कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू T2 - T1. T2 आहे 1, -T1 आहे 5, देअरफोर -4 येतं, लक्षात घ्या. किंवा परत एकदा अजून एकदा कॅल्क्युलेट करा. T3 - T2 जर घेतलात, तर -3 आणि T1 -3 - 1 किती होईल, हे परत -4. देअरफोर फर्स्ट टर्म A इज इक्वल टू 5 अँड कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू -4. यस, आपली फर्स्ट टर्म संपली असंच कन्सिडर करा, राईट? ओके. जर समजा आतापासून जर शैक्षणिक वर्ष किंवा सुरू करायचं म्हणलं, अजून काही जरी झाले, असे काही झाले, सरळ 11वीचा अभ्यास सुरू करायचा, 11वीला जायचे ना, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. आपल्या या स्पीडनं समजालंय ना तुम्हाला, राईट? तर आता जर काही आला अजून कि शाळेला अजून सुरू व्हायलाय, उशीर व्हायलाय, आपण कम्प्लीट करून बसायचं, राईट? सरळ 11वीची बॅच सुरू करणार मी तुमची, थांबायचंच नाही. आणि जे शाळा सुरू होण्यासाठी थांबलेत, त्यांच्या आयुष्यातून एवढे महिने वजा केलेत त्यांनी, म्हणजे हे महिने त्यांचं आयुष्यच कमी झालं एवढ्या महिन्यांनी, राईट? चला फटाफट क्वेश्चन सांगा आता मला. क्वेश्चन नंबर 2, 3, 4. चला सेकंड चं काय येईल, 0.6, 0.9, 1.2, 1.5, राईट? तोंडी उत्तर आहेत का बघा, का कोणाला वाटायला अजून सर फास्ट घ्यायलेत का काय, असं वाटणं झालं ना कोणाला? 0.9, 1.2, 1.5. इथे बघा, T1, T2 काय आहेत? T1 आहे 0.6, T2 आहे 0.9, T3 आहे 1.2, T4 आहे 1.5. सो फर्स्ट टर्म किती येणार, इथे फर्स्ट टर्म येणार 0.6. T2 - T1 दॅट इज 0.9 - 0.6 इज इक्वल टू किती येणार, 0.3. परत एकदा करूया, 1.2 T3 - T2 0.9 0.3. देअरफोर फर्स्ट टर्म इज 0.6 and D is equal to 0.3, right?
क्वेश्चन नंबर थ्री परत करू शकता आणि क्वेश्चन नंबर फोर पण करू शकता, कोणाला फक्त ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये ज्यांना अवघड जातंय त्यांनाच अवघड जाणार, राईट. क्वेश्चन नंबर फोर एकदम इझी आहे. काय आहे क्वेश्चन नंबर फोर मध्ये? हे झालंय सर्वांचं, हे झालंय सर्वांचं. राईट, लिहा, हे लिहा मग. अरिथमॅटिक प्रोग्रेशनचे काही प्रॉब्लेम रिड्यूस केलेत का रे? अरिथमॅटिक प्रोग्रेशनचे काही प्रॉब्लेम रिड्यूस केलेत? आता मी रिड्यूस सिलेबस पण बघणं सोडून दिले. अरिथमॅटिक प्रोग्रेशनचं रिड्यूस सिलेबस केले का काही? मी पाठवलं होतं ग्रुपवर, हा तुम्हाला चेक करत राहिला. अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा एकही प्रॉब्लेम रिड्यूस नाही का केलं? आणि मस्त आहे बघा, चॅप्टर किती मस्त आहे. म्हणजे तुम्हाला असं लाईफ मध्ये पण असं एकदम भारी, मला अशा गोष्टी खूप आवडतात, असं बुद्धिमत्ता खूप आवडते, राईट. असं पॅटर्न वगैरे काढायला, परत समेशन वगैरे, असं पझल टाईप आहे हे, राईट. बघा क्वेश्चन नंबर फोर पण करूया आपण. 1/4, 3/4, 5/4, 1/4, 3/4, 5/4, 7/4. हेअर T1 इज इक्वल टू 1/4, T2 इज इक्वल टू 3/4, T3 इज इक्वल टू 5/4 अँड T4 इज इक्वल टू 7/4, राईट. सो हेअर A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 1/4, D इज इक्वल टू T2 मायनस T1, T2 मायनस T1 दॅट इज 3/4 मायनस 1/4, 3 - 1, 2/4, 2/4 म्हणजेच याला 1/2 लिहिता येईल. अजून एकदा चेक करा, 5/4, T3 - T1, T2 करूया, 5/4 मायनस 3/4 अगेन 2/4 दॅट इज 1/2. सो हेअर फर्स्ट टर्म इज 1/4 अँड D इज इक्वल टू 1/2. डन, राईट. बर, चला त्याच्यानंतर थेरी पार्ट मी कालच सांगितलाय. प्रॅक्टिस सेट 3.2 च्या आधीचा जो थेरी पार्ट आहे, प्रॅक्टिस सेट 3.2 च्या आधीचा जो थेरी पार्ट आहे, राईट, तुम्ही आधीच सांगितलं का बघा बरं, तुम्ही आधीच सांगितलंय का बघा. यंथ टर्मचा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचंय. या प्रॅक्टिस सेटला काय लागणार आहे आपल्याला, यंथ टर्म. म्हणजे आपल्याला डायरेक्ट असं T1 T2 T3 काढायचंय, आपल्याला डायरेक्ट 15वी टर्म काढायचंय. समजा आपल्याला डायरेक्ट 15वी टर्म काढायचंय, म्हणजे मी काय म्हणलो की बाबा माझ्या क्लासमध्ये, माझ्या क्लासमध्ये पहिल्या बॅचला 8 स्टुडंट होते, राईट आहे. रिझल्ट माहिती आहे का आपल्याला, आपल्या क्लासचा थोडी ऍडव्हर्टाईज किती आहेत, 95 अँड अबव किती आहेत, 8 पैकी 95 अँड अबव किती आहेत, 8 स्टुडंटची बॅच होती, 95 अँड अबव किती आहेत, मॅथ मध्ये किती आहेत, 5 स्टुडंट्स आर 95 अँड अबव आहेत.
काढून दाखव असा क्लासचा रिझल्ट फर्स्ट बॅचचा आणि सेकंड बॅच बद्दल काही बोलू का मी? सेकंड बॅच बद्दल काही बोलू का? आत्ताच काही गरज नाही. हा किती किती असतील सांगा बर, किती असतील? चला आपल्याला दुसऱ्याच नाही, स्वतः कॉन्फिडंट आहात का सांगा? राईट, स्वतः कॉन्फिडंट आहात का नाही? राईट, यस. इंडिव्हिज्युअली दुसऱ्याचे किती असतील ते माहित नाही. एक जरी विद्यार्थी असेल तर तो एक विद्यार्थी म्हणला पाहिजे यस सर आय विल गॉट. राईट, एवढंच पाहिजे आपल्याला. मॅथमध्ये कॉन्फिडन्स आला ती व्यक्ती काही करू शकते. बऱ्याच विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स फक्त मॅथ मुळे कमी होतो. राईट, व्हेरी गुड. ओके राईट, चलो. तर मी अरिथमॅटिक प्रोग्रेशन सांगत होतो, हे बोलत बोलत विषय तिकडे गेला. राईट, कि बाबा रे, अरे बाबा रे, पहिल्या क्लासमध्ये 8 विद्यार्थी होते, दुसऱ्या क्लासमध्ये 28 झाले, तिसऱ्या बॅच मध्ये 48 झाले, चौथ्या बॅच मध्ये 68 झाले. तर मला आता काय करायचं माहितीये, माझ्या 15व्या बॅच मधले विद्यार्थी काढायचे. कितव्या बॅच मधले? 15व्या बॅच मधले. हे माझे मी फक्त ऍझम्शन केलंय. मला माहितीये मी डायरेक्ट 8ची बॅच 100 करू शकतो, ऐका नाही. राईट, तर हे फक्त ऍझम्शन आहे. राईट, अरिथमॅटिक आपला क्लास अरिथमॅटिक मध्ये वाढणार का ज्योमेट्रिक मध्ये वाढणार सांगा बरं? ज्योमेट्रिक कळले का काल? आपला क्लास असा वाढणार का 20 20 20 स्टुडंट्सने? आपला क्लास रप्प दिशा 8चे किती होतील? दुप्पट होतील. त्याच्यानंतर दुप्पट होतील, त्याच्यानंतर दुप्पट होतील, असा वाढणार आपला, आहे का नाही? सीडी जर मल्टिपल मध्ये असेल तर काय म्हणलेस? क्यूब मध्ये वाढणार. ओके, व्हेरी गुड. पण आता जस्ट कन्सिडर करतोय आपण, एक्झाम्पल कन्सिडर करतोय, 8 28 48 68. मग मी आता करत बसलो असं 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 कॅल्क्युलेशन आणि मला 15व्या बॅचचे विद्यार्थी काढता येतील का बघा बरं? 15व्या बॅचचे जर विद्यार्थी काढायचे तर हे मधलं काही कॅल्क्युलेट करत बसायची गरज आहे का? आपण फॉर्म्युला बघितलाय. कोणता फॉर्म्युला बघितलाय? दॅट इज यंथ टर्म ऑफ एन एपी इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन. जेवढी टर्म घ्यायचे त्याच्यामधून मायनस वन करायचं आणि तेवढी डी त्याच्यामध्ये काय करायचे? ऍड करायचे. राईट, व्हेरी गुड. एपी मध्ये जरी वाढला तर डी 100 असेल म्हणतो वैभव. राईट, सो एपी एपी परफेक्ट कळलंय म्हणजे तुम्हाला. आपला क्लास पण कळलाय आणि एपी पण कळलाय आता. राईट, सो आता मला जर 15व्या बॅचचे विद्यार्थी काढायचे असतील तर टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. हे किती टर्म काढतोय आपण? 15वी टी 15 टर्म काढतोय. ए माहितीये का तुम्हाला? ए माहितीये का तुम्हाला? ए किती आहे ए सांगा? दिस इज अ जस्ट एक्झाम्पल, हे फक्त एक्झाम्पल आहे. राईट, सो ए इज अवर 8 प्लस एन मायनस वन. एन किती आहे? किती टर्म काढतोय? यांची व्हॅल्यू सांगा मला. आपण 8 पासून घेतले, पहिली बॅच आपण 8चीच घेतली, फर्स्ट बॅच. राईट, तेव्हा माहिती नव्हतं, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसल्यामुळे आपल्याकडे विद्यार्थी कमी होते. सो यांची व्हॅल्यू किती आहे? 15. सो 15 मायनस वन आणि डी किती आहे? प्रत्येक वेळेस आपले स्टुडंट आपण कमी धरले, वाढणार आहेत, भरपूर वाढणार आहेत आपले स्टुडंट, पण आपण किती घेतलं? फक्त 20 घेतलं. बरोबर आहे का नाही? राईट, सो 8 प्लस 15 मायनस वन किती असणार? 14 इंटू 20. राईट, सो 15व्या बॅचचे विद्यार्थी जर काढायचे झाले माझ्या तर हे किती झालं? कमी झाले. मी तर तिसऱ्याच वर्षी धरले होते एवढे. राईट, ठीक आहे. इट वॉज अ जस्ट एक्झाम्पल. राईट, ठीक आहे. ओके,
समजलं का हा फॉर्म्युला कसा यूज करायचा आहे? हॉल तर मोठा करावाच लागणार आहे, हॉल मोठा करावा लागणार आपल्याला. मी तुम्हाला नववीच्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं बघा, दहावीला आपला हॉल मोठा असेल म्हणून सांगितलं होतं का नाही? नववीच्या विद्यार्थ्यांना, खूप कमी होते नववीचे विद्यार्थी, पण नववीचा क्लास चालू असताना सांगितलं होतं मी, दहावीला हॉल मोठा करावा लागणार आपल्याला, आहे का नाही? त्यांना लक्षात असेल, राईट? सो टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन डी, राईट? राईट, हा दुसरी किंवा तिसरी बॅच असेल ही, राईट? ओके, आता कोरोना जायला पाहिजे लवकर, खूप बोर केलं या कोरोनानं, मला पण बोर झालंय आता असं पुढे कॅमेरा पुढे शिकून, आणि तुम्हाला पण बोर झाला असेल, है का नाही? ठीक आहे, ओके, हा फॉर्म्युला समजला का? फॉर्म्युला समजला, राईट? मीटिंग रिजॉईन करा, राईट? ओके, मीटिंग रिजॉईन करायचे, आपण प्रॅक्टिस सेट 3.2 घेऊ.